सामाजिक संस्था खुंटे यांच्या वतीने लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। कोरोना या भयानक रोगामुळे आज आपली गोरगरीब जनता तसेच मजूर वर्ग आणि वृद्ध लोकांचे जीवन अगदी विस्कळीत झाले आहे। सर्व बाजारपेठाही बंद आहेत, त्यामुळे अशा कित्येक लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा म्हणून वृद्धाधार सामाजिक संस्था खुंटे या संस्थेचे संस्थापक रणजित संदीप धुमाळ तसेच उपाध्यक्ष सागर शिवाजी कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या सारिका फत्तेसिंग कदम यांच्याकडून आज या संस्थेमार्फत शासनाचे सर्व नियम व आदेश पाळून अशा वृद्ध तसेच गरीब लोकांना घरपोच भाजीपाला देऊन त्यांना मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि कोरोना या रोगाविषयी त्यांना थोडक्यात माहिती देण्यात आली। भविष्यात या संस्थेमार्फत अनाथ आणि वृद्ध लोकांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, वृद्ध लोकांना मोफत आरोग्य तपासणी तसेच विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे।